शिक्षण मंडळ कराड या शिक्षण संस्थेची 100व्या वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. 1 ऑगस्ट 2020 ते 1 ऑगस्ट 2021 हे वर्ष शताब्दी महोत्सव म्हणून साजरे केले जाणार आहे. म्हणून शिक्षण मंडळ कराडने शताब्दी महोत्सव समितीची स्थापना केली आहे. टिळक हायस्कूल येथील कृष्णा काठ या संस्थेच्या इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शिक्षण मंडळ कराड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीच्या भावनेला वंदन करण्याच्या उद्दांत हेतूने 1920 साली संस्था स्थापन झाली. कराडसह सातारा जिल्ह्यात शिक्षण संस्थेने मोठा नावलौकिक मिळवला आहे. यशवंतराव चव्हाण, पैलवान खाशाबा जाधव, व्ही एस पांगे यांसारख्या अनेक मान्यवरांच्या शिक्षणाचा श्रीगणेश टिळक हायस्कूलमधून झाला. 15 शाखा, 2 वसतिगृहे, 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, 500 शिक्षक कर्मचारी असणाऱ्या संस्थेने पुढील वर्ष शताब्दी महोत्सव करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कार्यकारिणी समिती बनवली असून या शताब्दी महोत्सव समितीमार्फत पुढील वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत ते शिक्षण मंडळ कराड ही जी आपली संस्था आहे ही संस्था शताब्दीच्या उंबरठ्यावरती येऊन पोचलेली आहे. आज संस्थेला 99 वर्ष पूर्ण होऊन शताब्दीकडे अतिशय वेगाने या संस्थेची वाटचाल चालू आहे. याचा अतिशय आनंद मला आपणाला हे सर्व सांगताना होत आहे. स्वर्गीय लोकमान्य टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1 ऑगस्ट 1920 साली या संस्थेची स्थापना झाली आणि त्यानंतर या संस्थेच्या टप्प्याटप्प्याने पहिली शाखा म्हणजे टिळक हायस्कूल आणि आज मी तिला संस्थेच्या जवळजवळ 15 शाखा आहेत आणि 10,000च्या वरती विद्यार्थी असून संस्थेचं नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठीचं एक वसतिगृह पण आहे. तसंच विद्यार्थिनींसाठी सुद्धा एक वसतिगृह आहे. आणि मला अतिशय आनंदाने अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार, आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण हे आपल्या टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी. खरं पाहता 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये जर खरी कुठली जर संस्थेची मालमत्ता असेल तर ही माजी विद्यार्थीच आहेत. यशवंतरावजीने स्वातंत्र्य लढ्याचा जो सुरुवात केली होती या टिळक हायस्कूलच्या प्रांगणामध्ये लिंबाचं जे झाड होतं त्या झाडावरती त्यांनी तिरंगा फडकून या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केलेली होती. आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मोलाचा असा त्यांचा वाटा होता. आणि हे आमचे माजी विद्यार्थी आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो. आणखीन एक आपले धुरंधराचे माजी विद्यार्थ्यांचा मी उल्लेख करू इच्छितो. खाशाबा जाधव ज्यांनी आपल्या या भारत देशासाठी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक मिळवले. आजच्या घडीला आपण नेहमी बऱ्याच वेळा म्हणत असतो की या खंडप्राय भारत देशामध्ये इतके खेळाडू का निर्माण होत नाहीत, परंतु ती परंपरा जी सुरुवात केली ती स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी आणि त्यांच्याच नावाने खाशाबा जाधव स्पोर्ट्स अकॅडमीचीही आम्ही या संस्थेने स्थापना केलेली आहे. पुढील 1 ऑगस्ट 1920 रोजी शताब्दी महोत्सव सुरुवात होत आहे आणि या निमित्ताने आम्ही शताब्दी समिती ही माजी विद्यार्थ्यांची स्थापन केलेली आहेत. आमचे ॲडव्होकेट सन्माननीय चिंगळे सर त्याचे अध्यक्ष आहेत. तसेच याच्या समन्वयक म्हणून आमच्या संस्थेचे सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे आणि श्री राजेंद्र लाटकरही याच्यामध्ये कार्यरत आहेत. आणि प्रति महिना एक मोठा कार्यक्रम संस्थेच्या वतीने घेण्यात येईल. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता समारंभही मोठ्या प्रमाणात असतील. आणि या निमित्ताने गेल्या 3 वर्षापासून आम्ही या कराड शहरामध्ये लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी प्रभात फेरीची आम्ही आयोजन करत आहोत. वेगवेगळे चित्ररथ, त्यामध्ये समाजाला वेगवेगळे संदेश देणारे वेगवेगळे जे चित्ररथ असतात त्यामध्ये एक कराड शहराचा एक सांस्कृतिक वारसा आणि या भागातील किंवा परिसरातील एक सामाजिक सुधारणा म्हणा किंवा सामाजिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे निश्चित उपयुक्त ठरत आहेत. असे अनेक उपक्रम आम्ही पुढच्या वर्षामध्ये राबवणार आहोत. माझे या निमित्ताने आपणा सर्वांना आव्हान आहे संस्थेच्या या 100 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अनेक जणांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. अगदी संस्थापकांपासूनच्या आजपर्यंतच्या संचालक मंडळापर्यंत असेल अनेक गुरुजन ज्यांचाही मी उल्लेख करू शकतो. भामा पागणेश सर होते, भागवत सर आहेत किंवा प्रभुणी सर होते, असे अनेक धुरंधर असे सर गुरुजी आम्हाला संस्थेला लाभले की ज्याच्यामुळे या संस्थेचा गुणवत्तेचा स्तर अतिशय उच्च असा ठरला. आणि समाजामध्ये असणारे विविध मान्यवर ज्यांचं जे हितचिंतक आमचे आहेत, ज्यांचा संस्थेला नेहमी मार्गदर्शन आणि पाठबळी लाभलं, अशा सर्वांच्या माध्यमातून संस्था पुढच्या वर्षी आपला शताब्दी सोहळा निश्चितपणे साजरा करत आहे. प्रत्येक शहराला किंवा परिसराला जशा काही मुख्य संस्था असतात, मातृसंस्था असतात, तसं शिक्षण मंडळ कराड
हे या कराड शहर आणि परिसराची एक मातृसंस्था आहे आणि इतर शैक्षणिक संस्था सोबतच त्यांनी कराड शहरामध्ये एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये एक वेगळं असं आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही संस्था असल्यामुळं आपल्या या संस्थेचा हा शताब्दी महोत्सव आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने साजरा करू, त्याचा सकारात्मक उपयोग करू आणि त्यातून आणखीनही काही आपण नवीन निर्माण करू याची मला खात्री आहे. धन्यवाद.